राजाची ती बारकी बारकी दोन लेकर आपले भाचे आपले भाचे आपला निनू आणि नितू असं दे जरा अवखल आहेत पण आपले भाचे केव्हा दिसलं नाही कणकवलीत काय सगळी पोरं खुडली होती तुमचीच पोरं तुम्हाला दिसले हा एकनाथ भाऊला दुसरं कुणी दिसलं नाही तो आमचा नरेश भस्के एवढा जीव काढतोय त्यांच्यासाठी दिलं काही नरेश भस्केला काही त्यांनी नरेश भस्केला काय आयुष्यभर सत्रंजात उचलायच्या काय हा त्या गोपालरावांना काहीच दिलं नाही कितीतरी नाव आहेत त्या लोकांना दिलं नाही मग तुमच्या पोराला तुम्ही केलं खासदार तर रामदास कदमांनी एवढे मगरमचके आसू काढायचे हा तुम्हाला काय योगेश कदमांशिवाय दुसरं पोरगत दिसलं नाही का खुडली होती काय बाकीची सगळी हा बात निकलेगी तो धूर तलक जाएगी मुंह मत खुलवाओ मेरा तुम्ही आम्हाला शांतपणे शिकवायची गरज नाही आम्ही जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तर द्यायची आणि ती उत्तर यासाठी द्यायची की आमचं पक्ष नेतृत्व सन्माननीय उद्धव साहेब प्रचंड संयमी सुसंस्कृत सभ्य माणूस आहे आणि सभ्य माणूस तुमच्या तोंडी लागत नाही परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही भित्रे किंवा घाबरट आहोत हम शरीफ है इसका मतलब कतई ये नहीं है कि हम डरपोक हैं बस हम शरीफ है अगर हमने शराफत छोड़ दी तो फिर सवाल न पूछिएगा कि ऐसे क्यों हम बहुत शरीफ लोग हैं आम्ही जेव्हा प्रश्न विचारतोय की अरे या देशामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले मी आता तोही व्हिडिओ आणला होता पण माझ्याकडे वेळ नाही आहे भावना गवळीला तुम्ही माफिया वगैरे म्हणाला बालाजी पार्टिकल्सचा घोटाळा काढला त्याच भावना गवळी नंतर तुमच्या बहीणबाई कशा काय झाल्या ज्या प्रताप सरनाईकांवरती तुम्ही 131 कोटीचा आरोप केला ते प्रताप सरनाईक तुमच्या पक्षात आल्यावर चौकशी कशी काय बंद झाली